याची पराठी पाहू शकता आपण. हां हे आता यांचा किती किती कापूस झाला, किती खर्च आला, आपण याच्याकडून माहिती घेऊ. हॅलो, मला खर्च कमीत कमी इथं 10 थैल्या लागली आहे 4 एकरमध्ये, आणि त्याचा खर्च म्हणलं निंदाई झाली, फवारणी झाली, रोजदार राही रोजदार, आज कमीत कमी 1 लाखाच्या वर जाते आमचा खर्च तसा पाहतो म्हणलं तर. पण नाही निदान तर कापसाले भाव बा 8-9 हजार रुपये तरी राहिले पाहिजे बा. आता सरासरी मागच्या वर्षी 9 हजार रुपये भाव भेटला, तसाच या वर्षी निदान 8.5-9 पर्यंत तरी राहिले पाहिजे. तर या वर्षी निदान 7 हजार रुपये आहे, 7 हजारामध्ये 7,200 हमी भाव काढलेले आहे ना. हमी भावापेक्षा बी कापूस खरीदून राहिले गवर्नमेंट कमी भावामध्ये 7,100, 150, 20, 30 असे. आता हा मागचा कापूस 65 मध्येच घेतला जाईना, 6,065 मध्ये. आता असे जर भाव भेट असले तर कास्तकार वाचन का मरण. जरा सर सकट जरी द्यायना, मग हमी भाव जरी लावला 8,000 रुपये तरी तो कास्तकार जो व्यापारी आहे व्यापारी लाईन हे तर 500-500 चढीनं घेणारच आहे, पण याच्यापेक्षा बी तुम्ही समजा कमी खरीदून राहिले ते. आमची काही जास्त मागणी नाही बा, फक्त काय 8.5-9 जरी जरी भेटले बा तरी लय आहे बा या याच्यामध्ये कास्तकारीले म्हणजे ना या कापूसाले. सोयाबीन तर समजा सोयाबीनही तसंच आहे, सोयाबीन तरी का भाव घेतला 4-5 हजार रुपये खरीदून राहिले, आणि त्याची जे थैली पा तर 2,500-3,000 रुपये बॅग म्हणते एक 30 किलोची 20 किलोची. मग कास्तकाराला का परवडून राहिला याच्यामध्ये? म्हणून म्हणलं बा आम्हाला हाय भावभाजी भेटायला पाहिजे बा, अशी आम्ही अपेक्षा आहे. तर याच्या व्यक्तीच तर आमचं काही हे नाही आहे, पण तुम्हाला जर समजा 8.5-9 हजार रुपये जरी भाव दिला तरी आम्हाला भरपूर आहे, आणि भेटायला पाहिजे तेवढा खर्चाच्या हिशोबानं पाहतो म्हणलं तर. तसे बोंडळी आली तर कापूसही होत नाही खर्च जाऊनही. आता मागूनची बोंडळी आली आहे, याच्यात काय होणार आहे, कापसाचा पुन्हा घट झाली आणि भावभाजी कमी आणि लाव लागवड जास्त. याबद्दल आता एवढेच बोलतो बा.